फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती सध्या बैठकांचं सत्र पाहायला मिळत आहे। भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव बावनकुळे या बैठकीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात फडणवीस देवेंद्र भूपेंद्र यादव आणि बावनकुळेंमध्ये बैठक सुरू होणार आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती थोड्याच वेळात भाजपच्या नेत्यांची ही बैठक पार पडणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक पार पडते, काय अधिक माहिती आहे? सकाळपासून सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी अनेक इच्छुक आणि अनेक ह्याच्यामध्ये उमेदवारी जाहीर झाली आणि न मिळाल्यामुळे नाराज असलेले जे पदाधिकारी कार्यकर्ते नेते येत आहेत ते भेटायला येत आहेत। याच्यामध्ये काही मोठी नावंही होती, काही स्थानिक काही सिटिंग आमदार होते, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना एवढंच सांगितलं की कोणावरती अन्याय केला जाणार नाही। त्याच्यानंतर आता भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक जी आहे ती गेल्या 10 ते 15 मिनिटापासून इथे सुरू झालेली आहे। या बैठकीनंतर कदाचित संध्याकाळी, मात्र हा दौरा अजून निश्चित नाही आहे, कदाचित संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊ शकतील आणि त्याच्यानंतर दुसरी जी यादी येणार आहे त्या यादी संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल, त्याच्या नावासंदर्भातला निर्णय घेतला जाईल। कारण ज्या नावांची घोषणा केलेली नाही आहे तिकडे एकपेक्षा अधिक इच्छुक आहेत, काही ठिकाणी जे आहे ते मित्रपक्षातले उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत, त्यामुळे कुठेतरी तिढा निर्माण होईल। नावं पटकन जाहीर झाली तर अडचणी वाढू शकतील, उमेदवारांमध्ये नाराजी वाढेल आणि त्याचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणुकीवरती, मतदानावरती आणि त्याच्या निकालावरती होईल। त्यामुळे सर्व गोष्टींची काळजी जी आहे ती भाजपाकडनं घेतली जाते। देवेंद्र फडणवीस हे सकाळपासून सागर बंगल्यावरतीच आहेत, प्रत्येकाला ते 1-to-1 भेटत आहेत, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत, प्रत्येक नेता आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, आपल्यासोबत 10-5-10 कार्यकर्ते घेऊन इथे येतो आहे, देवेंद्र फडणवीसांची भेट घेतो आहे। मुंबईचे जे राजपुरोहित आहेत त्यांनीसुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन कुलाबा या मतदारसंघातून किंवा मुंबादेवी या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी याच्यासाठी त्यांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलं आहे कोणावरही अन्याय होणार नाही। जे लोक नेते बाहेर येत आहेत त्यांच्याकडनं हेच ऐकायला मिळते की देवेंद्र फडणवीस त्यांना सांगतायत जो काम करतोय, जो पक्षासाठी निष्ठेने काम करतोय त्याला उमेदवारी दिली जाईल, तुम्ही काळजी करू नका, काम जर का तुम्ही करत असाल तर तुमची दखल घेतली जाईल। एक महत्त्वाची लाईन याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे ती परफॉर्मन्स बेस्ड ठेवली असं आपल्याला म्हणावं लागेल। जे आलेल्या नेत्यांना सांगतात याचा अर्थ तुम्ही काम केलं असेल, तुम्हा लोकांमध्ये तुमची पसंती असेल, लोकांच्या उपयोगी तुम्ही पडला असाल आणि संघटनेसाठी तुम्ही काम केलं असेल, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनिष्ठेने संघटनेसाठी काम केलं असेल तर तुमच्यावरती नक्कीच अन्याय होणार नाही किंवा असं करणाऱ्यांवरती अन्याय होणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत। त्यामुळे उमेदवारी देताना परफॉर्मन्स बेस हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे किंवा आहे हे यातून स्पष्ट होत आहे। ज्यांनी परफॉर्मन्स केला लोकांमध्ये गेलेत त्यांना उमेदवारीचा मार्ग मोकळा आहे, मात्र ज्यांच्याविषयी नाराजी आहे, ज्यांनी नॉन परफॉर्मिंग आमदार या कॅटेगरीमध्ये ते आहेत, भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी जे अंतर्गत सर्वे केले या प्रत्येक सर्वेमध्ये प्रत्येक आमदाराविषयीचं जे रिपोर्ट कार्ड भाजपाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांकडे तयार आहे। देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।